phylum Annelida. Annelida means what? Here it is that derived from the word annulus. Annulus means what? Ring. Annulus means what? Here it is the ring. That's why what? Thus referred to as a ringworm. Annelida, here it is also called as what? Here it is also called as the ringworm, such as what? The example, here it is the Neris. Then what? Ferritema means what? Earthworm. Then what? Erudinaria means what? Leech. Belong to this phylum. Annelida madhe example kay ka asnar ahe? Annelida madhe example asnar ahe Neris. Okay. Annelida madhe example asnar ahe Ferritema means what? Earthworm. Annelida madhe example asnar ahe Erudinaria means what? Leech. That's why what? Those animals belong to the phylum Annelida. And Annelida nothing but means what? Here it is the ringworm. Annelida means what? Here it is the ringworm. Okay. Then what? What the ring-like structure? Worm manyapeksha apan ka vandara hai? Ring-like structure. Then what about the habitat of Annelida? Annelida cha habitat ka asnar baga? Annelida are free living. And few may be the parasite. Generally, the annelids are free living asnar hai. Barobar kashe asnar hai? Free living asnar hai. Kiwa kai kai je annelids asnar. Te kashe asnar hai? Parasitic asnar. Okay, those are the free living as well as the parasite. Or some are burrowing or occur in a moist soil. आता आपण अर्थवर्म बघतो, बरोबर आहे? अर्थवर्म जे आहे ते अर्थवर्म कुठे असणार आहे? सॉइल मध्ये लपलेले असणार आहे. ओके, दॅट्स व्हाय सम आर बुरोइंग एंड ऑकर इन अ मॉइस्ट सॉइल. ओके, देन व्हाट अबाउट द सिमेट्री ऑफ एनेलिड्स? दे आर बायोलॅटरली सिमेट्रिकल एंड दोज आर फर्स्ट टू सिलोमेट. ओके, आता सिमेट्री जे एनेलिडची, त्या एनेलिडची सिमेट्री कशी असणार आहे? बायोलॅटरल सिमेट्रिकल असणार आहे. दोज आर द फर्स्ट टू सिलोमेट. त्यामुळे एमसीक्यू मध्ये विचारलं गेलं विच फायलम आर बिलॉन्ग टू फर्स्ट टू सिलोमेट, मग कोणता फायलम असणार आहे? हिअर इट इज द एनेलिड्स. एनेलिड्स, हिअर इट इज द फर्स्ट टू सिलोमेट. देन व्हॉट अबाउट देअर बॉडी? बॉडी ऑफ एनेलिड्स, हिअर इट इज द सॉफ्ट. ओके, व्हॉट अर्थवर्म जर तुम्ही बघितलं तर अर्थवर्मची बॉडी कशी असणार आहे? सॉफ्ट असणार आहे. ओके, दॅट्स वाय बॉडी इज सॉफ्ट, इलॉन्गेटेड, सिलेंड्रिकल अँड मेटामेरिकली सेगमेंटेड. म्हणजे यामध्ये सेगमेंटेशन प्रेझेंट असणार आहे. आणि कोणत्या प्रकारचं सेगमेंटेशन असणार आहे? मेटामेरिकल सेगमेंटेशन. मेटामेरिझम मीन्स व्हॉट? द आउटर बॉडी अँड इनर बॉडी आर को इन्साइड विथ इच अदर. बरं, आउटर जे बॉडी असणार आहे आणि आतमधली जी बॉडी असणार आहे ते को इन्साइड असणार, त्यावेळेस त्याला म्हणणार आपण मेटामेरिक सेगमेंटेशन. देन व्हॉट अबाउट द डायजेस्टिव्ह सिस्टम ऑफ एनेलिड्स? ऑब्विसली डायजेस्टिव्ह सिस्टम इज कम्प्लीट. व्हॉट? द डायजेस्टिव्ह सिस्टम ऑफ एनेलिड्स इज कम्प्लीट. मग डायजेस्टिव्ह सिस्टम कम्प्लीट मीन्स व्हॉट? हियर इट इज द टू एंड, एनस इट इज द वन एंड, अँड माउथ इज द अनदर एंड. बरोबर आहे ना? काय असणार आहे? एनस इट इज द वन एंड अँड माउथ इज द अनदर एंड. ऍज वेल ॲज देअर डायजेस्टिव्ह सिस्टम इज कम्प्लीट. डॅट सो व्हॉट? इट शो स्ट्रेट ट्युब्युलर एलिमेंटरी कॅनल. याचा जो एलिमेंटरी कॅनल आहे, आता एलिमेंटरी कॅनल मीन्स व्हॉट? स्टार्ट फ्रॉम माउथ अँड एंड ॲट द एनस. दॅट्स वॉय इट शो स्ट्रेट ट्युब्युलर एलिमेंटरी कॅनल विथ माउथ अँड एनस ॲट द ऑपोजिट एंड. एका एंडला असणार आहे माउथ आणि दुसऱ्या एंडला असणार आहे एनस. देन लोकोमोटरी स्ट्रक्चर. बरोबर, आता यामध्ये लोकोमोशन, लोकोमोशन म्हणजे काय? मुवमेंट करणे. लोकोमोशन म्हणजे मुवमेंट करणे किंवा हालचाल करणे. मग ॲनेलिड्समध्ये लोकोमोशनसाठी त्याचे लोकोमोटरी ऑर्गन असणार आहे, त्याचं लोकोमोटरी स्ट्रक्चर असणार. मग कोणतं लोकोमोटरी स्ट्रक्चर असणार? बघा, लोकोमोशन ऑकर्स बाय द सिटे, पॅरापोडिया ऑर द सकर्स. ओके, पॅरापोडिया नथिंग बट मीन्स व्हॉट? देअर लेग्स. ओके, पोडा मीन्स व्हॉट? लेग्स. ओके, दे हॅव द लेग्स फॉर व्हॉट? लोकोमोशन ॲज वेल ॲज व्हॉट? सकर. लीच जर बघितलं तर लीच मध्ये काय असतात? सकर असतात, शोषून घेण्यासाठी. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट? इट्स हॅव सिटे, पॅरापोडिया ऑर द सकर्स. देन व्हॉट? वेल डेव्हलप लॉन्जिट्युडनल अँड सर्क्युलर मसल हेल्प्स इन द लोकोमोशन. त्यातल्या त्यात त्यांच्यामध्ये काय असणार आहे? लॉन्जिट्युडनल मसल असणार आहे आणि सर्क्युलर मसल्स असणार आहे. कशासाठी? तर लोकोमोशन करण्यासाठी. रेस्पायरेशन टेक प्लेस थ्रू द बॉडी सर्फेस. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपण बघतो आपल्यामध्ये जे रेस्पायरेशन, ते कशाच्या मदतीने होते? लंग्सच्या मदतीने. परंतु हे जे ॲनिलिड्स आहे, बरोबर आहे ना, हे जे अर्थोम आहे, नेलिस आहे, बरोबर आहे, लीच आहे, यांच्यामध्ये जे रेस्पायरेशन होणार, ते रेस्पायरेशन कशाच्या मदतीने होणार आहे? बॉडी वॉलच्या मदतीने होणार आहे. ओके, दॅट्स वाय रेस्पायरेशन थ्रू द बॉडी वॉल ऑर द बॉडी सर्फेस. देन एक्सक्रिटरी ऑर्गन बाय द नेफ्रिडिया. यांच्यामध्ये ते एक्सक्रिशन होणार आहे, ते एक्सक्रिशन कशाच्या मदतीने होणार आहे? नेफ्रिडियाच्या मदतीने होणार आहे. देन सर्क्युलेटरी सिस्टम, इट इज द क्लोज
okay, what? The annelids, the circulatory system is closed. Okay, try to understand. Circulation कसं असणार आहे? Closed type चा असणार, म्हणजे यामध्ये blood vessels वगैरे बरोबर आहे, त्याच्या आतमध्ये काय असणार आहे? Blood असणार. That's why circulatory system is closed. Then respiratory pigment, मग respiration साठी oxygen आणि CO2 चे exchange करण्यासाठी किंवा respiratory pigment असणार आहे hemoglobin. That's why what? The respiratory pigment hemoglobin is dissolved in the plasma instead in the cell. म्हणजे यामध्ये respiratory pigment जो असणार तो respiratory pigment का असणार आहे hemoglobin instead of what the cell. म्हणजे red blood cell, white blood cell, platelets यांच्या ऐवजी यामध्ये काय असणार आहे प्लाज्मा असणार, यांच्या ऐवजी काय असणार आहे प्लाज्मा असणार. कारण hemoglobin जो respiratory pigment आहे तो red blood cell वर राहतो, परंतु यामध्ये red blood cell नाही, तर यामध्ये काय असणार आहे प्लाज्मा असणार. That's why respiratory pigment is hemoglobin. Okay, then what? The nervous system is formed by the nerve ring and double ventral ganglionated nerve cord. बरोबर, यामध्ये जी नर्वस सिस्टीम असणार ते नर्वस सिस्टीम साठी यामध्ये काय असणार आहे नर्व रिंग असणार आहे किंवा काय असणार आहे डबल वेंट्रल गैंग्लियोनेटेड नर्व कॉर्ड असणार. ओके, देन व्हाट? दीज आर मोस्टली बायसेक्सुअल. बायसेक्सुअल नथिंग बट मीन्स व्हाट? हर्मॅफ्रोडाइट. हर्मॅफ्रोडाइट मीन्स व्हाट? द मेल कॉपुलेटरी ऑर्गन एज वेल एज द फीमेल कॉपुलेटरी ऑर्गन प्रेझेंट इन द सिंगल ऑर्गॅनिझम. म्हणजे सिंगल ऑर्गॅनिझम आहे आणि त्यामध्ये मेल सेक्शुअल ऑर्गन सुद्धा आहे आणि फिमेल सेक्शुअल ऑर्गन सुद्धा आहे. त्यावेळेस त्याला म्हणतो आपण बायसेक्शुअल, किंवा त्यावेळेस त्याला म्हणतो आपण हर्मॅफ्रोडाइट. ओके, दॅट्स वाय व्हाट? दीज मे मोस्टली बायसेक्शुअल ॲनिमल, मे बी फ्यू आर युनिसेक्शुअल. आणि काही काही जे असणार ते युनिसेक्शुअल असणार आहे, म्हणजे मेल वेगळा असणार आहे आणि फिमेल वेगळा असणार आहे. त्याला म्हणतो आपण युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल मध्ये एक्झाम्पल कशाचं असणार आहे? नेरिस. देन व्हाट? दे आर एक्टो पॅरासाइट. ऑब्व्हियसली काय असणार आहे? एक्टो पॅरासाइट असणार, म्हणजे बॉडीच्या बाहेर असणार आहे. आतापर्यंत आपण जे ॲस्केल मेंटस आणि प्लॅटेल मेंटस बघितलं, त्या ॲस्केल मेंटस प्लॅटेल मेंटस कुठे आहे? इंडो पॅरासाइट आहे, बॉडीच्या आतमध्ये. बरोबर आहे ना? परंतु हे जे ॲनिलिड्स आहे, ॲनिलिड्स काय आहे? एक्टो पॅरासाइट, म्हणजे बॉडीच्या बाहेर असणार आहे. दॅट्स व्हाट? दोज आर द एक्टो पॅरासाइट लाईक अ लीच. ओके, दे सक्स द वर्टिब्रेट ब्लड. बरोबर आहे? जे वर्टिब्रा असणार आहे, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असणार, त्यांचं ब्लड ते सक करणार आहे. ब्लडला काय करणार आहे? सक करणार. त्यावेळेस त्याला होणार आपण सँग्विओरस. त्यावेळेस त्याला काय होणार आपण सँग्विओरस. मग बऱ्याच वेळेस सुचवलं होतं लीक्स, इट इज द पार्ट ऑफ व्हॉट? सँग्विओरस. सँग्विओरस म्हणजे काय? ब्लड शोषून घेणार आहे. सँग्विओरस म्हणजे काय? ब्लडला शोषून घेणार आहे. ओके, देन व्हॉट? दीज आर द यूज फॉर मेडिसिनल पर्पजेस टू रिमूव्ह टॉक्सिक ऑर द इन्फेक्टेड ब्लड. मग बऱ्याच वेळेस तुम्ही मेडिसिनल पर्पज बघितलं असेल, किंवा हॉस्पिटलमध्ये बघितलं असेल, किंवा ब्युटी पार्लरमध्ये बघितलं असेल की लीच सोडल्या जातात. आणि ती लीच काय करतात? ब्लडमध्ये, शरीरामध्ये जे टॉक्सिक सबस्टन्स आहे त्यांना शोषून घेतात, किंवा जे इन्फेक्टेड ब्लड आहे, जे खराब ब्लड आहे, त्याला काय करतात? ते सक करतात. ओके, देअरफोर व्हॉट? दीज आर यूज ड्युरिंग द ऑपरेशन. त्यामुळे लीच जे ते मेडिसिनल पर्पजेसमध्ये कुठे यूज होणार आहे? ऑपरेशनमध्ये यूज होणार, कारण ते इन्फेक्टेड ब्लडला काय करतात? सक करतात. देन व्हॉट? द सलायव्हा ऑफ लीच कंटेन अँड अँटी कोॲग्युलेट हिरोडीन. आता सलायव्हा नथिंग बट मीन्स व्हॉट? त्यांचा जो सलायव्हा असणार, त्यांची जे थुंक असणार आहे. सलायव्हा म्हणजे बघा मराठी म्हणून थुंक आपण असं म्हणतो. बरोबर, लीचचा इरुटिनेरियाचा जो सलायवा आहे त्या सलायवामध्ये काय आहे? अँटी कोॲग्युलंट आहे. अँटी कोॲग्युलंट म्हणजे काय? ब्लडला कोॲग्युलेशन होऊ देणार नाही, ब्लडला क्लॉटिंग होऊ देणार नाही. काय? ब्लडला क्लॉटिंग होऊ देणार नाही. त्यावेळेस त्याला म्हणतो आपण अँटी कोॲग्युलंट. आणि अँटी कोॲग्युलंट काय? इरुटिन. आणि हा इरुटिन कोण सिक्रेट करतो आहे? लीच सिक्रेट करणार आहे. ओके, देन व्हॉट? Therefore what? Here it is the summary of annelida. Okay, what about the annelida? Annulus means what? It is annelida, it is derived from the word annulus. Annulus means what? Ring, or nothing but means what? Ringworm. What about the habitat of annelida? The habitat, it is the aquatic, free living, ectoparasite or burrowing in the soil. म्हणजे हे पाण्यात असणार, फ्रीली असणार आहे. ectoparasite म्हणजे बॉडीच्या बाहेर असणार आहे किंवा सॉइलमध्ये बुरोईंग असणार. त्यानंतर सिमेट्री कोणती असणार आहे? बायोलॅटरल सिमेट्री असणार आहे. दोन इक्वल पार्ट पडणार आहे. मेटामेरिक सेगमेंटेड. मेटामेरिक म्हणजे काय? द आउटर बॉडी आणि इनर बॉडी सेगमेंटेड को इनसाईड असणार आहे एकमेकाला. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण मेटामेरिक सेगमेंटेशन. त्यानंतर यांची जी बॉडी वॉल आहे, त्या बॉडी वॉलवर एक प्रकारचं वेगळं स्ट्रक्चर असणार आहे. त्या स्ट्रक्चरला म्हणणार आपण क्लिटेलम. त्यानंतर लोकोमोशनसाठी, हालचाल करण्यासाठी यामध्ये दोन मसल असणार आहे, सर्क्युलर मसल्स ऑर द लॉन्जिट्युडनल मसल्स. त्यानंतर लोकोमोटरी स्ट्रक्चर जे आहे, ते लोकोमोटरी स्ट्रक्चर वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळं असणार आहे. फॉर एक्झाम्पल, अर्थवर्ममध्ये लोकोमोटरी स्ट्रक्चर असणार सिटे,
नेरिस मध्ये लोकोमोटरी स्ट्रक्चर असणार पॅरापोडिया, लीच मध्ये लोकोमोटरी स्ट्रक्चर असणार सकल्स. त्यानंतर यांचा जो ॲलिमेंटरी कॅनल आहे तो ॲलिमेंटरी कॅनल कंप्लीट असणार. ॲलिमेंटरी कॅनल कंप्लीट असणे म्हणजे काय, तर या ठिकाणी माउथ आणि ॲनस हे दोन सेपरेट एंड असणार. ओके, त्यावेळेस त्याला म्हणणार आपण ॲलिमेंटरी कॅनल इज कंप्लीट, मीन्स व्हॉट, माउथ एस ॲनस इट इज द सेपरेटेड एंड. त्यानंतर रेस्पायरेशन जे आहे ते रेस्पायरेशन होणार आहे बॉडी वॉलच्या मदतीने किंवा बॉडी सरफेसच्या मदतीने. सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती सर्क्युलेटरी सिस्टीम यामध्ये क्लोज असणार आहे. क्लोज म्हणजे काय, तर ते जे ब्लड आहे ते ब्लड ब्लड वेसलच्या आतमध्ये असणार, त्यावेळेस त्याला म्हणणार आहे आपण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. त्यानंतर यामध्ये एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन होणार आहे नेफ्रेडियाच्या मदतीने. ओके, एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन विथ द हेल्प ऑफ नेफ्रेडिया. नर्वस सिस्टीम जे असणार आहे त्या नर्वस सिस्टीममध्ये नर्व रिंग आणि नर्व कॉड असणार. त्यानंतर जे सेक्स असणार ते सेक्स हर्मॅफ्रोडाइट असणार आहे. हर्मॅफ्रोडाइट मीन्स व्हॉट, बाय सेक्शुअल. हर्मॅफ्रोडाइट मीन्स व्हॉट, बाय सेक्शुअल. बाय सेक्शुअल म्हणजे काय, मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन एका सेम लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर असणार, त्यावेळेस त्याला म्हणणार आपण बाय सेक्शुअल. किंवा काही काही ऑर्गॅनिझममध्ये डायोसिएस असणार. डायोसिएस म्हणजे काय, युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल म्हणजे काय, मेल आणि फिमेल वेगवेगळे असणार, त्यावेळेस त्याला म्हणणार आपण डायोसिएस. आणि डायोसिएसमध्ये जर एक्झाम्पल बघितलं तर एक्झाम्पल असणार आहे नेरिस. ओके, थँक्यू. हियर इट इज द ॲनेलिड्स आर कम्प्लीट.